धन्यवाद। आणि या स्पर्धेतील लाजवाब आयोजन आणि या फॉर्मॅट विषयी या सलग दुसऱ्या वर्षी एक दैदीप्यमान स्पर्धा या ठिकाणी संपूर्ण मुंबईला मुंबईच्या अंडरम खेळाडूंना बहाल केल्याबद्दल सचिन राणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि नक्कीच एक चांगल्या दिशेकडे मुंबईचं अंडरम क्रिकेट पटवारीचं नाव तुम्ही मुंबईभर घेऊन जाता आम्हाला अभिमान वाटतो। सचिन राणेला जी काही इज्जत मिळते संपूर्ण मुंबईभरामध्ये, मला गतवर्षी अंडरम क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा करायला मिळाल्या त्यावेळेला मात्र नक्कीच कळलं की सचिन राणे नावात काय जादू आहे। परंतु सचिन राणे स्वतः तर नक्कीच मोठा क्रिकेटर आहे, परंतु नवनवीन क्रिकेटर घडावे म्हणून त्याच्या मात्र आता नक्कीच कार्य हाती घेतलेलं आहे। बॉक्स क्रिकेट लीग दाखल केले, काय म्हणाल सचिन राणे तुमच्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि खूप मोठी वाटचाल असणार आहे, 2 ते 3 महिने या स्पर्धेसाठी घालवले असतील, तुम्ही काय म्हणाल संपूर्ण आयोजनाबद्दल? प्रथम तर मी पॅशनचे संदेश पाटील, श्री साई स्पोर्ट्स, तन्मय प्रतिष्ठान या सगळ्यांचे, ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला या टुर्नामेंटसाठी त्यांचे पहिले मी आभार मानतो। आणि मेन म्हणजे ही टुर्नामेंट मला सक्सेस करण्यासाठी पद्मनाथ प्रभू उर्फ बाबू यांनी खूप सपोर्ट केला मला, तसेच माझे जितू, अजय, विजय, मिलिंद आणि उत्कृष्ट पंच अजित यांनी पण चांगले पंचगिरी करून मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। आणि 2 दिवसापूर्वी कालच्या दिवसापूर्वी मला विकेटचा खूप प्रॉब्लेम होता, पण धनंजय तोंडवलकरने मला खूप सपोर्ट करून जे मॅट दिलं त्याचे मी आभार मानतो आणि त्यांनी मला जरा सपोर्ट केल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो। आणि बी सी एल टुर्नामेंटचं झालं तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला अशी टुर्नामेंट करायची आहे की जी सगळे प्लेयर एकत्र करून, जी टीम आता प्रत्येक टुर्नामेंट होतात पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यामुळे मी ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि पूर्ण बॉम्बेतले जे सिलेक्टेड प्लेयर आहेत, आता मी खेळतो तर मला माहिती आहे त्याच्यामुळे मी ते सिलेक्टेड प्लेयरच घेतले। असे मला खूप फोन येत होते की माझा फॉर्म भर सचिन, माझा फॉर्म भर, पण मी त्यांना सांगायचो की प्लेयर फुल झाले आहेत, कारण मला माहिती आहे की कुठचे प्लेयर टुर्नामेंट घेतले आणि जे ओनर लोक एवढे पैसे भरतात त्यांना चांगले प्लेयर आलेलेच आवडतील आणि जेणेकरून ओळखीचे असले तर त्याच्यामुळे त्यांना पण जास्त होप्स येतो। आणि मी 16 ओनर लोकांचा पहिला आभार मानतो, कारण मी एक फोन करायचो तर त्या ओनर लोकांनी एका फोनवर माझ्या एंट्री फिक्स केली आहेत, त्याच्यामुळे मी त्यांचे पहिले आभार मानतो। आणि विजेत्या टीमला श्री साई स्पोर्ट्स, त्यांचे ओनर शैलेश पाटील, पराग पाटील आणि त्यांचा कॅप्टन पप्पू उर्फ घनश्याम शिंदे यांचेही आभार मानतो, त्यांनी चांगला गेम केला आणि आमच्या टीमने पण काही घाणेरडा परफॉर्मन्स नाही केला, खूप चांगलाच परफॉर्मन्स केला आहे, त्याच्यामुळे काय वाईट वाटून घेऊ नका, क्रिकेट हे हार जीत तर होतेच, आज हरलो तर पुढच्या वर्षी आपण फायनल मारू हे लक्षात ठेवा, तेव्हा तुम्ही कुठे मोठे व्हाल। आणि नवीन प्लेअर लोकांनी हेच लक्षात ठेवा की जेवढं आपण गेम परफॉर्मन्स चांगला करू तेवढंच आपण वर जाऊ, बाकी कुठे चुकाबिका काढू नका। आणि काय कोणा माझ्याकडनं काय किंवा माझ्या पूर्ण सगळ्यांकडनं काय चुका झाल्या असतील तर माफ करा, किंवा पंचांकडनं पण काही डिसिजन्स एखादूच आहे, पंच पण माणूस आहे, त्यांच्याकडनं पण चुका होणारच, आता पूर्ण तर टुर्नामेंटमध्ये पंच पूर्ण सक्सेस नसतात, एका दुसऱ्या झाल्या असतील चुका, तर त्यांच्याबद्दल मी क्षमा मागतो। आणि मेन म्हणजे संतोष नाणेकर यांनी खूप चांगलं लाईव्ह प्रदर्शन केलं, त्याच्यामुळे पण त्यांचे मागतो, कारण ही टुर्नामेंट माझी बहीण दुबईला बघत होती आज, त्याच्यामुळे ती पण खुश झाली माझ्या नावाची टुर्नामेंट बघितली, त्याच्यामुळे संतोष नाणेकर थँक्स एवढे शब्द बोलून तुमचे। धन्यवाद सचिन, एक चांगली क्रीडा स्पर्धा संपूर्ण मुंबईला बहाल झाली आहे, कशा प्रकारच्या टुर्नामेंट व्हाव्यात याचं उत्तम उदाहरण ह्या टुर्नामेंटने नक्कीच सादर केलेलं आहे। आणि नेहमीच ज्या ज्या वेळेला भटवाडी स्पर्धा होतात अंडर मसुदीत, ओव्हर मसुदीत, संपूर्ण मुंबई पुढे आदर्श आपण नेहमीच सादर करत असतो आणि